क्रिसमस अगदी जवळ आलेला आहे यासाठी आज आपण मस्त असा स्पॉन्जी तोटी फुटी केक बघणार आहोत नमस्कार मी अरुणा स्वागत करते तुमचं शिवा स्पेशल फूडमध्ये तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं घरगुती साहित्य वापरून हा केक तयार करणार आहोत आणि हा केक आपण कढईमध्येच बेक करणार आहोत चला तर मग याची कृती पाहूयात तर यासाठी लागणारं साहित्य आहे तर इथे आपण दीड कप मैदा घेतलेला आहे अर्धा कप तुटी फुटी घेतली आहे अर्धा कप आपल्याला तेल घ्यायचं आहे त्याचबरोबर पाऊन कप मी इथं दही वापरलेलं आहे अर्धा कप पिटी साखर पाव कप दूध एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे तर हे पहा तेलाऐवजी तुम्ही इथे बटर वापरलं तरीही चालेल तर आता आपण पुढची कृती पाहूयात तर इथे आपण एक कढई स्टँड ठेवून दहा मिनटांसाठी बेक करायला ठेवणार आहोत तर जे मी सर्व साहित्य घेतले ते मी या कपानी आणि या स्पूननी मोजून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण तोटीफुटी घ्यायची आहे याच्यातच आपण घेतलेल्या मैद्यापैकी एक चमचा मैदा घालून छान असा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे तोटीफुटी केकच्या तळाला जाऊन बसत नाही तर व्यवस्थित मध्ये मध्ये सेट होते यामुळे हे प्रोसेस करणं फार गरजेचं आहे तर इथे एक आपण मोठं बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये मी सर्व लिक्विड साहित्य ॲड करून घेणार आहे सर्वप्रथम मी तेल घालून घेणार आहे तेलातच आपल्याला साखर घालायची आहे तर साखर बऱ्याच जणांना कोरडी वाटते पण तसं नाही आहे साखरेला पाणी सुटतं यामुळे साखर ही लिक्विडमध्ये ॲड करून घ्यावी तर साखर मिक्स झालेली आहे याच्यातच आपण दही घालून छान असं फेटून घेणार आहोत दही छान आपलं स्मूथ झालं पाहिजे तर हे पहा चार ते पाच मिनटानंतर दही व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे याच्यातच आपण आता कोरडं साहित्य ॲड करून घेऊयात तर मैदा आपल्याला चाळून घालायचा आहे यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे याच्यातच आपण मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही घालून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित चाळूनच आपण मिक्स करणार आहोत यामुळे मैदा थोडासा हलका होतो तर हे पहा या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे आपला मैदा चाळून झालेला आहे हे आता एका पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तर हे आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला याच्यातच दूधही आपण ॲड करणार आहोत तर हे पहा हे थोडंसं मिक्स झालं की याच्यात आपण व्हॅनिला एसेन्स आणि दूध घालून घ्यायचं आहे तर इथे आपण पाव कप दूध वापरलेलं आहे तर हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकाच डिरेक्शनने याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं उरलेलं हे दूध मी याच्यात घालून घेत आहे तर यामध्येच तुम्ही रोज इसेन्स किंवा मावा इसेन्स वापरलं तरीही चालेल तर, तर यामध्ये आता आपण तोटीफुटी घालून घेणार आहोत तर ही सर्व तोटीफुटी मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हे बॅटर आता आपण एका टीनमध्ये काढून घेणार आहोत तर हे आता आपलं सर्व तयार झालेलं आहे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर याला खोपळ्या बाहेर ठेवायचं नाही आहे तर लगेचच आपण याला बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तर हे पहा टीनला व्यवस्थित तेल लावून मी घेतलेलं ला आहे त्याचबरोबर बटर पेपरही घालून घेतलेला आहे तर या टीनऐवजी तुम्ही एखादं कुकरचं भांडं वापरलं तरीही चालेल आणि हा केक कुकरमध्ये बेक केला तरीही चालेल तर अशा प्रकारे पॅचुल्याच्या साह्याने आपण व्यवस्थित ह्याला स्प्रेड करून घेणार आहोत आणि हा टीन आता आपल्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे तर याच्यातील इयर आपल्याला बाहेर काढायचे आहे त्यामुळे हा टीन टॅप करणं अत्यंत गरजेचं असतं तर व्यवस्थित टॅप करून झाल्यानंतरच आपल्याला हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे तर इथे आपला व्यवस्थित केक टॅप करून झालेला आहे हा आता आपण बेक करण्यास ठेवूयात तर इथं आपली कढई ही प्री झालेली आहे तर हे पहा याच्यातच मी तीस ते चाळीस मिनिटांसाठी हा केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे तर अगदी लो गॅसवरती आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे तर तीस मिनटं झाल्यानंतर आपण याला एकदा चेक करून बघणार आहोत मात्र पंचवीस ते तीस मिनटाच्या आतमध्ये याचं झाकण काढायचं नाही आहे नाहीतर याच्यातील गरम हवाही बाहेर पडली जाते तर हे पहा पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि मी एका स्टिकच्या सहाय्याने हा केक चेक करून बघणार आहे तर सर्व बाजूने याला कलरही छान आलेला आहे मधोमध स्टिक घालून चेक करणार आहोत तर स्टीक आपली अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे हा केक आपला तयार झालेला आहे तर हा केक आता आपण डिमोल्ड करणार आहोत तर सर्व बाजूनी व्यवस्थित चाकूच्या सहाय्याने याला आपण थोडासा मोकळा करून घेणार आहोत आणि मगच याला आपण टर्न करून घेणार आहोत तर हे पहा आपण व्यवस्थित केलेलं आहे आता हा आपण व्यवस्थित टर्न करून घेऊया तर अशा पद्धतीने मी याला काढून घेणार आहे तर हे पहा व्यवस्थित आपला केक इथं बेक झालेला आहे तर हा केक आता आपण कट करून बघणार आहोत तर एका चाकूच्या साह्याने मी याला कट करून घेणार आहे तर इथं मस्त असा आपला तोटी फुटी केक तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता केक आपला गरम आहे तरीही मी कट केलेला आहे तुम्ही थोडासा थंड झाल्यावरतीच कट करा तर हे पहा मस्त असा आपला स्पॉन्जी केक इथं तयार झालेला आहे आता आपण याच्या स्लाइस करून घेऊया तर काही दिवसांपूर्वी आपल्याला या केकची रिक्वेस्ट आलेली होती यामुळे आज आपण या हा केक बनवला आहे तर हे पहा मस्त असं याला रवा स्ट्रेक्चर आलेला आहे आणि मस्त तोटी फुटी याच्यात सेट झालेली आहे तर अशा प्रकारे मी याच्या व्यवस्थित अशा स्लाइस करून घेणार आहे तर हे पहा किती छान आपला तुटीफुटी केक इथं दिसत आहे अशा प्रकारेच पुढे जाऊन आपण सर्व केकचे प्रकारही बघणार आहोत तर यासाठी तुम्हाला कोणते केक पाहायचे आहेत किंवा कोणती रेसिपी पाहिजे आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईबही करून घ्या आणि आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद